प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 18 रोजी शनिवारी भाविक भक्तांनी परिसर भरगच्च भरून गेला होता. श्री महाबळेश्वर मंदिर श्री महाबळेश्वराच्या रुद्राशरूपी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी रांग लागली होती. हर हर महादेवच्या घोषणांनी भक्तांनी परिसर दणाणून सोडला होता. क्षेत्र महाबळेश्वर येथे शंभू महादेवाचे रुद्राशरूपी स्वयंभू शिवलिंग असून ब्रह्मा विष्णू आणि महेश असे हे त्रिगुणात्मक शिवलिंग आहे. याच महाबळेश्वराच्या शिवलिंगावर कृष्णा वेण्णा कोयना सावित्री गायत्री या 5 नद्यांचा साक्षात्कार आहे. हे स्वयंभू शिवलिंग हजारो वर्षापूर्वीचे असून या मंदिराचा 12-10 मध्ये तिसऱ्यांदा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला श्री क्षेत्र महाबळेश्वरला भाविक भक्तगण या ठिकाणी भेट देत असतात. आसपासचे भाविक भक्तगण यावेळी शंभू महादेवाचे दर्शन घेत असतात. महाशिवरात्री निमित्त येथील श्री महाबळेश्वर मंदिर श्री अतिबळेश्वर मंदिर व श्री पंचगंगा मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच भाविक भक्तगण पर्यटकांसाठी प्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविक भक्तांच्या अलोट गर्दीने श्री महाबळेश्वर मंदिर परिसर गजबजून निघाला होता. याबाबत घेण्यात आलेला आढावा. नमस्कार, मी पत्रकार शुभम गुरव. क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी देखील क्षेत्र महाबळेश्वर येथे महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. येथील प्रसिद्ध श्री महाबळेश्वर मंदिर श्री पंचगंगा मंदिर श्री अतिबळेश्वर मंदिर या मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसून येत आहे. कोविडचा जो काही कालावधी दोन होते त्यानंतर ह्यावर्षी प्रथमच महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन महाबळेश्वर मंदिरात केलेलं आहे. माननीय तहसीलदार पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलं. अतिशय योग्य नियोजन त्यांनी केलेलं आहे. दरवर्षी असं त्या थोडेशी त्यांनी बदल केले आणि आत्तापर्यंत गर्दीचं नियंत्रण पूर्णपणे प्रशासनाच्या ताब्यात राहिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वामध्ये ह्यावर्षी क्षेत्र महाबळेश्वर गावाला सर्वसाधारण जिल्हा विकास योजना 2022-23 अंतर्गत एक जो आराखड्याच्या अंतर्गत रस्ते सुशोभीकरणाचा जो विषय होता त्याच्या माध्यमातून भूमिपूजनाचा कार्यक्रम तालुक्याचे आमदार माननीय जननायक मुखनराव पाटील यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन होणार आहे. तसेच आधुनिक भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण त्या हस्तेच एक दलित समाज मंदिराचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात येणार आहे. क्षेत्र महाबळेश्वरला जो काय दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव होतो तो इथून पुढे अशाच प्रकारे योग्य नियोजन त्याचं केलं जाईल आणि ते व्यवस्थितपणे पार पडेल. धन्यवाद.